नांदेड तालुक्याअंतर्गत विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील या ठिकाणी महिला प्रसूतीकरता आली असता आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा नर्स नसल्यामुळे या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या आवारातच झाली. त्यामुळे तिच्या बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप परिवाराने व्यक्त केला आहे. शुभांगी सुदर्शन हापसे ही महिला तिच्या माहेरी विडूळ येथे आली होती. कारण टाकळी या गावचा रस्ता बरोबर नसल्यामुळे ती आपल्या माहेरी विडूळ येथे आली होती. तिच्या पोटात दुखत आणि वेदना होत असल्यामुळे ती वडिलांच्या सोबत विडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुपारी 4 वाजता आली. वैद्यकीय अधिकारी आणि कुठलाही कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे तिला तात्काळात आवारातच उभे राहावे लागले आणि यातच तिची या ठिकाणी प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म देखील दिला, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. प्राथमिक केंद्रात एकही डॉक्टर हजर नव्हते, त्यामुळे आता डॉक्टरांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिची अवस्था चांगली नसल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचार त्या महिलेवर चालू असून तिची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी वास्तव्यास राहत नसल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे बोलल्या जात आहे. मागील बऱ्याच वेळी जनतेने तक्रारी केल्या, परंतु निगरगट्ट प्रशासन असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कुणाचे भय आहे हे कळेनाशे झाले आहे. या प्रकरणी आता जिल्हाधिकारी अमोल येडगे हे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिथे 4:30 वाजता आलो होतो. 1 मिनिट, 4:30 वाजता आलो होतो, कुणी नेलं दवाखान्यामध्ये. ॲम्ब्युलन्सला 108 फोन केला होता मी, पण ते म्हणले होते की 2 तास लागतात. मग त्यावर मी उपाय म्हणून प्रायव्हेट ॲटो लावला होता. ॲटो लावून सरकार दवाखान्यात आणलं. इथं आणल्यावर इथं कुणीही नाही. मुलगी इथं दवाखान्यामध्ये चपराशी फक्त होता एक, पण डॉक्टर वगैरे कोणी नर्स कोणी नव्हतं. पण त्यामुळे आमच्या मुलीचा मुलगा ढकावला. कोणा ॲटो कोणाचा होता? ॲटो आपल्या कैलास खाडेचा होता. बरं, कैलास खाडेचा होता. तुम्ही ॲटो का बरं केला होता? एमर्जन्सी, आमच्या जीव वाचवासाठी, लेकराचा जीव वाचवासाठी. 108 कॉल केला होता मी 1 तास आधी, पण त्यांनी कॉल करून होल्ड ठेवून मला सांगितलं की 2 तास लागतात म्हणे मला. बरं, हां, मग मी काय उपाय करून मी ॲटो लावला स्वतःचा आणि सरकार दवाखान्यात पोच केली मी. बरं, सरकारी या ठिकाणी तुम्ही आले तर तुम्हाला या ठिकाणी कोणती सुविधा उपलब्ध झाली? कोणतीच सुविधा नाही मला इथं, कोणतीच सुविधा नाही. माणूस नाही, नर्स नाही, डॉक्टर नाही, काहीच नाही. मी काय करावं मला काही समजलं. हां हां, तर तिथेच माझी मुलगी जागेवर डिलिव्हरी झाली आणि ते मुलगा डेथ झाला. शिवनकर, आत्ता कोणाची ड्युटी होती इथे? अनकाळे मॅडम. अनकाळे मॅडम, इन्चार्ज कोण होतं? रिट्टे सर. डॉक्टर साहेब, नाव सांगा आपलं. डॉक्टर रिट्टे. हां, काय म्हणणं आहे तुमचं? मी प्रभारी आहे. हां, प्रभारी असलं तरी तुमची ड्युटीवर राहण्याची इथं जरुरी आहे. शिवनकर सरांची आणि अनकाळे मॅडमची ड्युटी लागलेली आहे. हां, मग तुम्ही हजर का नव्हते डिलिव्हरीच्या वेळेस? या दोघांची मी माझी ऑर्डर मुळची तिथली आहे सर, ब्राह्मणगाव पी एस सी. बरं, हां, तर मला इथं आधी येऊनच म्हणून आर्थिक प्रशासकीयच्या तुम्हाला चार्ज आहे, ठीक आहे, पण ड्युटी कोणाची ड्युटी असते ना कुणाची तरी? अनकाळे मॅडम. ते आज इथं नाहीत, हजर नाहीत. त्यांच्या रजिस्टरला काही नोंद आहे का आज उपस्थित नाही आहे असं? काय सुट्टी आहे त्यांची? सुट्टी आहे. विकेबी न्यूज करता यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.